आणि उस्मानाबादमधून एक अपडेट हाती येते. उमरगा भागामधून एका जीपमधून 91,50,000 रक्कम पकडण्यात आलेली होती. ती रक्कम आहे ती उसाच्या टोळीच्या पेमेंटची होती असं स्पष्टीकरण आता समोर येत आहे. राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील. राहुल, काय तपशील? रेशमा, लोकमंगल उद्योग समूह हा राज्याचे जे सहकार मंत्री आहेत सुभाष देशमुख यांचा आहे आणि काल जी ही रक्कम पकडलेली होती ती लोकमंगल उद्योग समूहाचा लोगो असलेल्या टाटा सोमो मधून पकडण्यात आली होती. सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की हे पैसे लोकमंगल मल्टी स्टेट बँकेचे आहेत, परंतु आज मात्र सहकार मंत्र्यांनी वेगळंच स्पष्टीकरण दिलं. त्यांचं असं मत आहे की त्यांच्याकडे असलेले जे 3 खासगी साखर कारखाने आहेत त्या कारखान्यासाठी ज्या ऊस टोळ्या होत्या त्याच्या पेमेंटसाठी हे पैसे जात होते आणि त्यामुळे ते बेकायदेशीर नाहीयेत. मुळात पोलिसांचा हाच आक्षेप होता की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 500 आणि 1,000 रुपयाच्या नोटा कशा जात आहेत. आणि या स्पष्टीकरणाबरोबर दुसरे प्रश्न असे निर्माण झालेले आहेत की ज्या नोटा चलनातनं बाद झालेल्या आहेत त्या नोटा ऊसतोडणी कामगार घेणार होते का. आणि महत्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा पैशाचं तुम्ही वाहतूक करत असता तेव्हा त्यासोबत राज्याच्या सहकार मंत्र्याकडून जेव्हा असा व्यवहार होतो तेव्हा कुठलीही कागदपत्र कशी नव्हती. तुर्तास तरी हे स्पष्टीकरण आलेलं आहे रेशमा. नक्कीच राहुल, अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत, त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे तरीही. राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.